नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेबद्दल पुन्हा एकदा मोठा गुपेस्फोट केला आहे. तर मित्रांनो, वडेश्वरपंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. महाविकास आघाडीतील काही नेते ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावरती लढवणार असल्याचं सांगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला शिवसेनेसोबत कायमचं राहायचं आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवरती जमून घ्या असा आदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गुपेस्फोट केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचं आहे. महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवरती खटके उडत आहे, परंतु आपल्याला सेनेबरोबर जुळून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवरती जमून घ्या आणि शिवसेनेशी मिळत जुळता घ्या अशा सूचना अजित पवार यांनी झालेल्या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहिती देखील यावेळी अजित पवार यांनी दिली आहे. तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.